हे काय आता सकाळी सकाळी सरपंचांची माप घेणार का काय? मालक आता दुकान घरदार शेतीवाडी समजच तुमच्याकडे गहाण पडलं, एवढी एकच गोष्ट माझ्या मालकीची राहिली आहे. अरे मग ती पण उडवायची ना सातारकरणीवर, रोकड घ्यायची काय गरज होती? पळ हे बघा मालक, या अण्णांनी पेन आणलाय. अरे काय बापाची पेन आहे कर सरपंच, पोराचा पेन आहे. तुम्हा तो शाळेत जायचा, आता शाळा सुटली आणि तुझी पाटी फुटली. 25 पैसे लिहून घ्या. 5 रुपयाचा पेन 25 पैशात? तुझा पोरग म्हणजे लंडनचा राजकुमारच जणू. 5 रुपये द्यायचे होय. नाही तसं नाही, काय समजून उमजून द्या ना. कसं असतं अण्णा? कसं असत? अरे गप केर. काय असतं अण्णा? काय असत? अरे गप की बोलतोय ना मी. तर अण्णा मी काय म्हणतो? काय म्हणता? अरे गप ना, बोलतो ना मी. तर काय असत अण्णा? ह्याच्या तिरडीचा मोडला बांबू आणायची का दुसरी तिरडी त्यांच्यासाठी? कसला मारतोय लेकाचा? या लेकाचा बापावर नेमच लागत नाही. अशाने फुकट जातात बंदुकीच्या गोळ्या भिंतीवर मारून मारून. त्या दोन गोळ्या दिसत आहेत आश्चर्य. आता थोडा वेळ गप राहील माझा बा. काय म्हणतोय दाम्याचा बा? काही नाही, राहू द्या. कस आहे अण्णा, माझे दाखवायचे दात येगळे आहेत, खायचे दात येगळे आहेत. हे बाबा हे पोराचं दप्तर पुस्तक सगळं याच आहे, हे ठेवून घ्या. काल त्याला 1000 रुपये घेतले होते ना मी, बाकी 980 आणि त्या अगोदरचे सगळे एकत्र कशाला सांगताय? आजचा आकडा ऐकला जरा बरं वाटलं, बाकीचे आकडे ऐकले आकडेच भरते.